कंत्राटी भरती आहे त्या करण्याचं योजलेलं आहे, परंतु त्यावरती देखील विरोधक आहेत ते टीका करत आहेत. त्यामध्ये बोललं जातं की या ज्या भरती आहेत त्या कंत्राटी पद्धतीने करत आहेत, परंतु पूर्ण जी भरती आहे जी परमानंद भरती आहे ती सरकार करू शकत नाही. मला असं वाटतं विरोधकांचं मेंदूचं कंत्राटी करारसुद्धा नाही आहे. ज्या पद्धतीने संजय राऊत, सुप्रिया सुळे बाकी सगळे बोलत आहेत, त्यांचा आणि मेंदूचा परमनंट संबंध आहे की नाही माहिती, पण आता कंत्राटी पण संबंध दिसत नाही आहे. कंत्राटी भरतीचा निर्णय हा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी एकत्र मिळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना केला होता, तो निर्णय या सरकारने रद्द केलेला आहे. आणि त्यामुळे कंत्राटी भरतीचा कुठलाही मुद्दा उपस्थित होत नाही. किंबहुना भारतीय जनता पार्टीच्या 2014 ते 2019 सरकारने 70,000 जी मेगा भरती होती ती भरती मधल्या 2.5 वर्षाच्या सरकारने थांबवली होती. त्या भरती प्रक्रियेला आता पुन्हा सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रातल्या युवकांना खऱ्या अर्थाने कायमस्वरूपी रोजगार या माध्यमातून मिळणार आहे. नाही, पण सुरुवातीला म्हटलं की विरोधकांचा आणि मेंदूचा कंत्राटी स्वरूपावर सुद्धा आता काही संबंध राहिला आहे असं मला वाटत नाही आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे जनतेने निवडून दिलेले आहेत. उद्धव ठाकरेंसारखे मागच्या दरवाजाने आणि शरद पवारांनी नियुक्त केलेले नाही आहेत, आणि त्याच्यामुळे हे जनतेच्या मनातले लोक आहेत आणि हे सरकार आपला कार्यकाळ 100% यशस्वीरित्या पूर्ण करेल याची मला खात्री. नाही, प्रकाश आंबेडकर असतील किंवा शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, यांनी जागा वाटपाविषयी बोलावं. यांची जागा वाटपावर चुपचाप अळीमिळी गिळी आहे आणि आपण पाहिलं मध्य प्रदेशमध्ये काय झालं. यांचं समाजवादी पार्टीला एक जागा त्यांनी दिली नाही आणि त्याच्यामुळे या केवळ हवा पिकवण्याचे उद्योग आहेत. यांची कुठली आघाडीवर होणार नाही आहे. शेवटी हे सर्व जे विरोधी पक्ष आहेत ते एकमेकांच्या उरावर बसतील, कारण त्यांना हे पूर्ण माहिती आहे की कुठल्याही निवडणूक झाली तरी कुठल्याही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे प्रचंड बहुमताने निवडून येणार. नाही, म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी हे मान्य केलं की पुढच्या निवडणुकीनंतर मोदीच पंतप्रधान होणार आहेत, त्यामुळे कधी नव्हे ते चुकून का होईना ते खरं आणि वस्तुस्थितीला धरून बोललेले आहेत. आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला अनेक सरप्राईज देत असतात, कारण हे जनतेला सरप्राईजच होतं की एवढं कार्यक्षमतेने काम करणारा मुख्य प्रधानमंत्री, 10 वर्षामध्ये एकदाही सुट्टी न घेणारा, भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसणारा, आणि त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी अनेक विकासकामं केलेली आहेत. पुढच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक नवीन विकासकामं ते पूर्णत्वाला नेतील, हेच जनतेला सरप्राईज आहे आणि ते जनतेला माहिती असल्यामुळे जनता त्यांना पुन्हा निवडून देणार आहे. हे बघा, मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही या सरकारची भूमिका आहे. किंबहुना माननीय देवेंद्रजींच्याच काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं, ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं. येणाऱ्या काळात OBCंच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण हे सरकार देणार आहे, याच्याविषयी मराठा समाजाच्या मनात कुठल्याही प्रकारची हे गैरसमजूत नाही आहे. आणि त्याच्यामुळे माझं जरांगे पाटलांना एवढंच आव्हान असेल की काँग्रेसने 15 वर्ष आणि शरद पवारांनी 15 वर्ष मराठा समाजाला केवळ आणि केवळ फसवण्याचं काम केलं आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे सरकार मराठा समाजाला आरक्षण 100%.
असं आहे राज्यामध्ये देशामध्ये लोकशाही आहे, प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे, पण जनता महाराष्ट्राची हे जाणून आहे की मराठा आरक्षणाची मागणी 1980 प्रथम झाली, त्याच्यानंतर वर्षानुवर्ष काँग्रेसचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं राज्य महाराष्ट्रामध्ये होतं, पण मराठा समाजाला कधी आरक्षण मिळालं नाही. मराठा समाजाला आरक्षण कोणी दिलं तर ते माननीय देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने दिलं, ते उच्च न्यायालयात टिकवलं. यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षणाच्या विरोधात गेलेल्या लोकांच्या समोर वकील देण्याचं कामसुद्धा केलं नाही आणि त्यामुळे ते आरक्षण यांच्या अकर्तृत्वामुळे गेलेलं आहे. आमचं सरकार पुन्हा एकदा आरक्षण 100% मराठा समाजाला देणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.